नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अकरावी ओ सी एम वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयामधील प्रकरण क्रमांक एक वाणिज्य व व्यवसायाची ओळख त्यातील आपण पहिला मुद्दा पाहणार आहोत आर्थिक कृती व आर्थिकेतर कृती तर यामध्ये आपण मानवी कृतींचा अभ्यास करणार आहोत मनुष्य द अनेक प्रकारच्या कृती करत असतो यातील काही कृती या आर्थिक कृती आहेत तर या तर काही आर्थिकेतर कृती आहेत म्हणजेच थोडक्यात काही कृतींमध्ये आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध येतात तर काही कृतींमध्ये आर्थिक कृती किंवा आर्थिक देवाणघेवाण होत नाही तर आर्थिक कृती किंवा आर्थिकेतर कृती म्हणजे काय ते पुढील पॉईंटमध्ये आपण पाहूया व्यक्तीला दररोज जीवन जगण्यासाठी अगदी सकाळी उठल्यापासून ते अगदी झोपेपर्यंत अनेक प्रकारच्या वस्तू व सेवांची गरज असते आणि त्या प्राप्त करण्यासाठी तो सातत्याने काहीतरी दिवसभर आपल्या कामामध्ये व्यस्त राहतो आणि स्वतःला त्या ठिकाणी सुद्धा घेतो त्यामुळे त्याला त्या ठिकाणी आर। आर्थिक प्राप्ती होते त्या आर्थिक प्राप्तीपासून तो आपल्याला दिवसभर लागणाऱ्या अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा यावर तो ती प्राप्ती खर्च करून आपली कामे आपल्या गरजा त्या ठिकाणी तो पूर्ण करत असतो काही गरजा या त्याच्या आर्थिक देवाणघेवाणीतून पूर्ण होता तर काही गरजा या त्याच्या दिवसभरातल्या आर्थिक देवाण न घेता सुद्धा पूर्ण होत असतात प्रत्येक मानवाला वस्तू व सेवांची गरज असते ते, ते आयुष्यभर काहीतरी कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतात या कृतींचे वर्गीकरण आर्थिक कृती व आर्थिकेतर कृती यामध्ये करता येते त्यातील काही कृती या त्या व्यक्ती आनंद मिळतो म्हणून करत असतो तर काही मनोरंजनासाठी सुद्धा करत असतो तर काही आपल्याला जिव्हाळा प्रेम माया दर्शविण्यासाठी आपुलकी दर्शविण्यासाठी देशभक्ती दर्शविण्यासाठी त्या ठिकाणी ती व्यक्ती तशा प्रकारची कृती करत असते तर त्यामधून आर्थिक प्राप्ती होईल असे त्याने गृहीत धरलेले नसते म्हणजेच ती आर्थिक दृष्टिकोनातून केलेली कृती नसते अशा विविध प्रकारच्या कृतींचे वर्गीकरण आपण आता पुढील पॉईंटमध्ये पाहूया आता आपल्याला समोर दिसत आहे आर्थिक कृती आणि आर्थिक कृती यांचे वर्गीकरण तर ही कृती मानवाच्या हातून घडत असते म्हणून त्याला मानवी कार्य हो किंवा मानवी कृती असे म्हटले जाते त्याचे दोन प्रकार आपल्याला दिसत आहेत आर्थिकेतर कृती आणि दुसरी आहे आर्थिक कृती आर्थिकेतर कृतीमध्ये आर्थिक, आर्थिक, आर्थिक देवाणघेवाणीचा समावेश नसतो तर आर्थिक कृतीमध्ये दे आर्थिक देवाणघेवाणीचा किंवा पैशाच्या देवाणघेवाणीचा स समावेश असतो तर त्यामुळे आर्थिक कृतीचे पुढे तीन प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात पहिला आहे व्यवसाय व्यवसायामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वस्तूंची खरेदी करत असताना किंवा व्यवसाय करत असताना प्रत्येक वेळेस पैशाचा संबंध त्या ठिकाणी येतोच पैशाचा संबंध आल्याशिवाय व्यवसाय होऊ शकत नाही पेशा पेशाच्या बाबतीत सुद्धा पैशाचा संबंध येतो म्हणून ही सुद्धा आर्थिक कृती आहे त्यानंतर नोकरी नोकरीमध्ये सुद्धा नोकरी करणाऱ्या व्यक्तीला पगार आठवड्यातून रोज रोजगार त्या ठिकाणी रोज त्या ठिकाणी मिळत असतो मजुरी मिळत असते तर थोडक्यात त्या ठिकाणीसुद्धा तिला उत्पन्न प्राप्त होते आणि म्हणून या सर्व कृतीचा समावेश आर्थिक कृतीमध्ये होतो पुढील पॉईंटमध्ये पाहूया आर्थिकेतर कृती म्हणजे काय आर्थिकेतर कृती यामध्ये आर्थिकेतर कृतींमध्ये पैशाची अपेक्षा न ठेवलेल्या कृतींचा सा समावेश होतो ज्यामध्ये वैयक्तिक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक व भावनिक बाबींचा सा समावेश होतो उदाहरणार्थ पुस्तक वाचणे जनतेची सेवा करणे आपण बघतो की अनेक विविध लोक जनतेची सेवा करत असतात काही जण स्वतःचे क्लब स्थापन करतात आणि या क्लब स्थापनेतून विविध प्रकारच्या सेवा त्या ठिकाणी समाजासाठी उपलब्ध करून देतात उदाहरणार्थ डोळे तपासणे व त्यापुढील खर्च करणे विविध प्रकारची शिबिरे भरवली जातात आणि मोफत उपचार त्या ठिकाणी या क्लबमार्फत त्या ठिकाणी जनतेला पुरविले जातात तर यामधून कोणत्याही प्रकारची आर्थिक मागणी ते त्या व्यक्तींकडून करत नाही पूर्णपणे मोफत सेवा या ठिकाणी दिली जात असते तसेच आईने स्वयंपाक बनविणे किंवा घरातील आजीने मोठ्या बहिणीने स्वयंपाक तयार करणे या दृष्टी या ठिकाणी या कृतीमध्ये सुद्धा आर्थिकेतर कृती आपल्याला दडलेली दिसते कारण आपल्याकडून आई आजी कोणत्याही प्रकारच्या पैशाची मागणी करताना दिसत नाहीत किंवा आपण जेवायला गेल्यानंतर आपणही त्यांना काही पैसे देऊन त्यांच्याकडून जेवण घेत नाही थोडक्यात यामध्ये पैशाची देवाणघेवाण नसतेच आई आजी मोठी बहीण आपल्या घरातील सर्व व्यक्तींसाठी स्वयंपाक बनवत असते त्यामध्ये पैसे आपल्याला मिळतील आणि म्हणून आपण स्वयंपाक तयार करणार आहोत आणि पैसे मिळाले तरच आपण स्वयंपाक तयार करायचा आहे अशी कोणत्याही प्रकारची अपेक्षा त्यामध्ये ठेवलेली नसते ते त्यामध्ये प्रेम जिव्हाळा किंवा आपले कर्तव्य म्हणून त्या कृती केल्या जात असतात आ अशा सर्व ज्या कृती आहेत तर त्या कृतींना आर्थिकेतर कृती असे म्हटले जाते आपण बघतो समाजामध्ये अनेक व्यक्ती परोपकारी व्यक्ती असतात काही दुसऱ्याला मदत करत असतात आणि या मदतीमध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा त्यांनी ठेवलेली नसते तर अशा वेळेस त्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मदत केली ती कृती ही आर्थिकेतर कृती होते असते किंवा होते किंवा अशा कृतींचा समावेश आर्थिकेतर कृतीमध्ये होतो पुढचा पॉईंट आहे आपला आर्थिक कृती तर आर्थिक कृतीमध्ये आर्थिक देवाणघेवाण ही समाविष्ट आहे समाजातील सर्व स्तरांमधून वस्तू व सेवा यांचे उत्पादन वितरण आणि उपभोग इत्याशी संबंधित असलेल्या कृतींचा समावेश आर्थिक कृतीमध्ये होत असतो वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीतून पैशाची देवाणघेवाण या आर्थिक कृतीमध्ये होत असते उदाहरणार्थ आपण दुकानात गेलो पेन खरेदीसाठी आपण पेन खरेदी क... त्यांना पेन मागितला तर आपण समोरचा दुकानदार आपल्याला पेन देतो आणि त्या बदल्यात आपण त्याला पाच किंवा दहा रुपये त्या ठिकाणी त्याला देत असतो तर या ठिकाणी आपल्याला आर्थिक कृती झालेली दिसते किंवा फक्त आपण दुकानदाराने पेन दिला आणि आपण पेन घेऊन आलो तर दुकानदार आपल्याकडे लगेच पैशाची मागणी करताना आपल्याला काय होतो दिसतो थोडक्यात काय कधी आर्थिक कृती आहे पेन आपल्याला हवा असेल तर आपल्याला पैसे देणे काय आहे आवश्यक आहे मग तुम्ही व अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा खरेदी करता पुस्तक शालेय गणवेश किंवा तुम्ही हॉटेलमध्ये गेलात रेस्टॉरंट्समध्ये गेला, गेला किंवा कर्मचारी का कंपन्यांमध्ये काम करतात त्यांना दर महिन्याला पगार मिळतो तर हे सर्व जे कृती करतात त्या कृतींना त्या ठिकाणी आर्थिक प्राप्ती किंवा आर्थिक देवाणघेवाण त्या ठिकाणी होत असते आणि म्हणून अशा विविध कृतींचा समावेश आर्थिक कृतीमध्ये होत असतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिला पॉइंट आर्थिक आणि आर्थिकेतर कृती आर्थिक कृतीमध्ये आर्थिक, आर्थिक देवाणघेवाण होत असते तर आर्थिकेतर कृतीमध्ये देवाणघेवाण होत नसते तर हा पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढील पॉईंट व्यवसाय तोपर्यंत धन्यवाद